नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे काही दोन तीन अपडेट्स बघणार आहोत आणि प्लस चांगली न्यूज जी आहे जी गुड न्यूज आहे ती तुम्हाला आधी देतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याचशा लोकांना ती माहिती पडली असेल परंतु मी परत त्यावर एक थोडंसं रिफ्रेशर देतो की तीनही कंपन्या म्हणजे एम एस सी पीच्या ज्या तिन्ही कंपन्या महावितरण महापार्षण आणि महानिर्मिती यांचं वेज रिव्हिजन म्हणजे पगारवाढ जी, पगार जी होत असते इन्क्रिमेंट दरवर्षी होते ते वेगळं परंतु वेज रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण तर ते दर पाच वर्षांनी होत असते तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये एप्रिलमध्ये ते ड्यू होतं त्यावर मागण्या सुरू होत्या किती पर्सेंट वगैरे काय ते तर का ते आत्ता इम्प्लिमेंट झालेलं आहे किंवा आत्ता त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तर तो जो मॅसेज आहे किंवा ते जे तुम्ही बघण्यात तुमच्या बघण्यात आलं असेल तर त्याचा मी थोडंसं इथे थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि आता पगारवाढ किती होणार आहे किंवा आता तुम्ही जॉईंट जेव्हा व्हाल किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा पगार किती होईल कारण आता जे तुम्ही ॲडमध्ये बघताय किंवा आता तुम्ही जो फॉर्म भरला असेल तर त्याचे जे ॲडमध्ये आहे त्यापेक्षा जास्त तुमची पगार वाढ आता जेव्हा तुम्ही जॉईंट व्हाल तेव्हा तुम्हाला तुमच्या हातामध्ये जास्त पगार येणार आहे तो सर बघा आदरणीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासमवेत वीज कर्मचारी यांच्या प्रलंबित पगारवाढ वाटाघाटी होऊन रुपीस म्हणजे रुपये एक हजार पाचशे सत्तर पॉईंट सत्तेचाळीस कोटींची कोटी पगारवाढ जी आहे म्हणजे इतका कोटीचा तुमच्या याच्यावर गव्हर्नमेंटवर तो भार येणार असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे याच्यामध्ये आता बरेच मुद्दे आहे बघा कर्मचारी अधिकारी आणि सहाय्यक यांच्या प्रवर्गातील कर्म कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या पगारवाढीचा करार दिनांक एक चार दोन हजार तेवीसपासून प्रलंबित होता या करार वाढीच्या संदर्भात वाटाघाटीची बैठक दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री यांच्या पातळीवर झाली ठीक आहे याच्यामध्ये पंधरा टक्के मूळ वेतनावर आणि शंभर टक्के भत्त्यांवर अशी एक पगारवाढ जाहीर करणार पर जा होते परंतु त्यामध्ये जे काही युनियनच्या ज्या मागण्या होत्या त्या जास्त होत्या ज्या पंचवीस टक्के वगैरे एवढ्या होत्या आता मी तुम्हाला थोडंसं ते महत्त्वाचे मुद्दे सांगतो पगारवाळीचा करार तात्काळ करावा याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस प्रशासनास दिली महाराष्ट्रभर चोवीस जून व अठ्ठावीस जून व दिनांक चार जुलैच्या प्रचंड द्वारसभा झाल्या म्हणजे सभा झाल्या त्यानंतर बघा दिनांक नऊ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता नऊ जुलै रोजीपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार संपाच्या पार्श्वभूमीवर सात सात दोन हजार चोवीस म्हणजे सात तारखेला रोजी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मंत्री अध्यक्षतेखाली माननीय आभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव ऊर्जा त्यानुसार पगारवाढ खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे बघा आता हे मु, महत्त्वाचे मुद्दे आहे कर्मचारी अभियंते व अधिकारी यांच्या मूळ वेतनावर एकोणीस टक्के पदा पगारवाढ करण्यात येत आहे तुम्हाला मी मुद्दे फक्त सांगतो आहे पुढे नंतर समजून सांगेल एकोणीस टक्के बेसिकवर वाढणार आहे म्हणजे तुमचं जे काही बेसिक असेल जे आता सध्या एम्प्लॉई असतील त्यांचं जे बेसिक असेल जे किती असू शकते आणि प्लस आता तुम्ही जे नवीन एम्प्लॉई जॉईन होणार आहे किंवा तुमचं सिलेक्शन जे काही पगारवाढ तुमचे आता फॉर्म भरताना दिसत असेल त्यापेक्षा वीस टक्के त्यामध्ये एकोणीस टक्के वाढवून द्या ठीक आहे कर्मचारी अभियंते व अधिकारी यांना Uh, सर्व अलाउन्सेस अलाउन्सेस असतात जसं आता फील्ड अलाऊन्स आहे एंटरटेनमेंट अलाउन्स आहे टी ए आहे डी आय जे काय असेल पंचवीस टक्के वाढ मान्य करण्यात येत आहे ठीक आहे तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक म्हणजे विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहायक कर्मचाऱ्यांना पाच हजार वाढ करण्यात येत आहे पाच हजार वाढ करण्यात येत आहे ती कशी वाढ करण्यात येत आहे त्यांनी क्लिअर केली नाही आहे लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना म्हणजे तांत्रिक यांचं पगार वाढ वेगळी अतिरिक्त म्हणजे पाच हजार अतिरिक्त एक हजार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे जे लाईनवर काम करतात टेक्निशियन आहे किंवा टेक्निकलचा जॉब करतात त्यांना एक हजार अतिरिक्त मुख्यत्वे सांगतो की एकोणीस टक्के म्हणजे राऊंड फिगरमध्ये आपण वीस टक्के जर पकडलं तर कॅल्क्युलेशनसाठी सोपं जातं वीस टक्के पगारवाढ तुम्हाला होणार आहे किंवा एकोणीस टक्के होणार आहे फॉर एक्झाम्पल तुमचं आता एचं जे पगार आहे ते फोर्टी नाईन थाउजंड बेसिक आहे बरं बेसिकवर होत असते हे तर बेसिकचं जे आपण पन पन्नास हजार पकडले तर दहा हजार जास्त म्हणजे साधारण फिफ्टी एट फिफ्टी नाईन थाउजंड त्यांचं आता बेसिक होईल एईचं आणि जेईमध्ये बघा थर्टी सेवन थाउजंड समथिंग आहे बेसिक तर ते जाईल तुमचं साधारण साडेसात आठ हजार जास्त म्हणजे साधारण पंचेचाळीसपर्यंत वगैरे ते जाईल ठीक आहे पंचेचाळीस शेहेचाळीसपर्यंत जेईचं आणि बाकी टेक्निशियनचं तर पंचवीस हजार होते बेसिक तीन वर्षानंतर तर ते पंचवीस हजार प्लस त्याच्यामध्ये पाच हजार ॲड करा तर ते, ते तीस ते एकतीसच्या घरामध्ये ते जाईल ठीक आहे म्हणजे बेसिकमध्ये वाढ झाली बेसिक म्हणजे ते डबल होते म्हणजे फॉर एक्झाम्पल पाच हजार वाढले असेल तर ते पूर्ण पगारामध्ये दहा हजाराची वाढ तुम्ही एक निश्चित म्हणजे फॉर एक्झाम्पल एईचा जो पगार आहे तो एटी फोर थाउजंडच्या जवळपास टोटल सॅलरी आहे म्हणजे डिडक्शन वेगळं तर एटी फोर प्लस तुमच्या त्याच्यामध्ये बारा पंधरा हजार ॲड करा तर ते जाते एक लाखाच्या जवळपास तुमचं एचा पगार जातो आणि जेईचा जो पगार जातो जाणार आहे तो साधारण सेवन्टी सेवन्टी फायपर्यंत जेईचा पगार जाणार आहे आणि बाकी टेक्निशियनचा वेगळा असेल टेक्निशियन आता पन्नासपर्यंत वगैरे जाऊ शकतं निश्चितपणे ठीक आहे बाकी भत्ते वगैरे हो जे आहे त्याच्यामध्ये जो वाढ झाली ती वेगळी आणि प्लस विद्युत सहायक उपकेंद्र सहाय्यकच्या पाच हजार त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आय थिंक पंधरा हजार सोळा हजार काहीतरी होतं त्यामध्ये आता पाच हजार ॲड होणार आहे असं यांचं म्हणणं आता ते इम्प्लिमेंट करतील तेव्हा समजेल का एक्झॅक्टली कसं काय कंडिशनवर करतात तर ठीक आहे तर मित्रांनो चांगली न्यूज आहे यामध्ये जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई असेल फॉर एक्झाम्पल एखादा एई असेल एची सॅलरी तुमची आता साठ हजार सत्तर हजार बेसिक असेल तर त्यामध्ये तुम्ही साठ हजार इंटू सायन दोन्ही बारा म्हणजे बारा हजार प्लस म्हणजे बहात्तर हजार बेसिक होईल आणि बेसिकच्या डबल पगार होत असतो म्हणजे जो तो तुमचा पगार इन हँड येतो किंवा जे काही ग्रॉस सॅलरी असते तर ती डबल होत असते तर अतिशय चांगली न्यूज आहे मित्रांनो हे एक मोटिवेशन तुमच्यासाठी आहे काही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे ते टेक्निशियन असो विद्युत सहा विद्युत सहायक पारेशन असो किंवा वितरण असो किंवा जेईएसओ किंवा ईईसओ अतिशय चांगली न्यूज आहे मोटिवेशन तुम्हाला देणारी न्यूज आहे कारण की इतकी मोठी सॅलरी तुम्हाला आता जेईईसाठी आणि टेक्निशियनसाठी मिळणार आहे महावितरण महापारेषण महाजनको तीनही कंपनीमध्ये हे इम्प्लिमेंट झालेलं आहे लक्षात घ्या प्रत्येक पोस्टसाठी म्हणजे महावितरणमध्ये सध्या सीचं जे, जे काही आरक्षण आहे त्यानुसार फॉर्म सबमिशन सुरू आहे सतरा ऑग सतरा जुलैची लास्ट डेट आहे त्यानंतर काही दिवसानंतर त्याचे एक्झामचं वगैरे वेळ लागू शकतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे महापारेशनमध्ये बघा महापारेशनमध्ये असा अंदाज आहे की कि अकरा किंवा दहा तारखेला दहा अकरा जुलैला फॉर्म सबमिशन सुरू होतील त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा एकतीस जुलै त्याची लास्ट डेट आहे दहा अकरा ते एकतीस जुलैपर्यंत त्याचं फॉर्म सबमिशन सुरू राहणार आहे डॉक्युमेंटेशन काढलं नसेल तर परत काढा फरक एवढाच आहे की महावितरणमध्ये जे आधी तुम्ही फॉर्म भरला असेल तेच फक्त आता ए सी बी सीमध्ये अप्लाय करू शकतात किंवा ज्यांना अप्लाय करायचं असेल मराठा विद्यार्थी आहे ज्यांना अप्लाय करायचं असेल ते सी बी सीमध्ये करू शकतात आणि महापारेशनमध्ये फ्रेश अर्ज करायचा आहे तुम्ही आधी अप्लाय केलं असेल तर तुमचं रिफंड पुढच्या आठ दहा दिवसामध्ये किंवा आठ एक दिवसामध्ये होऊन जाईल आणि प्लस जे काही आता नवीन जे विद्यार्थी असेल आता पासआउट झालं असेल ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात महापारेशनमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे चांगली संधी इथे निर्माण झालेली आहे नवीन विद्यार्थ्यांना बाकी महावितरणचं जे ऑलरेडी ज्यांनी फॉर्म भरलं असेल तेच इथे चेंजेस करू शकतात ए सी बी सीसाठी तर अशा करतो मित्रांनो एक चांगली न्यूज द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थ्यांमध्ये आणि बाकी लोकांमध्ये जेणेकरून त्यांना सुद्धा ही अतिशय चांगली न्यूज मिळेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही महत्त्वाची ते तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद